नमस्कार मित्रांनो झेडपी भरतीबाबत खूप मुलं वाट पाहून आहेत खूप मुलं त्यासाठी तयारी करत तर मित्रांनो झेडपी पुणे पुणे जिल्हा परिषदेने जाहिरातीचा एक ड्राफ्ट प्रसिद्ध केला होता मागे तर मित्रांनो त्या ड्राफ्टमध्ये जे तांत्रिक प्रश्न आहेत तर ते फक्त इंग्रजीमध्येच घेण्यात येतील त्या मग ते साठी असो किंवा तांत्रिकसाठी त्यानंतर मित्रांनो बघा कार्यशाळा वगैरे आयोजित झाली होती आणि मित्रांनो सर्वांनीच त्यासाठी प्रयत्न केले होते आपण ईमेल केले होते त्यानंतर मेसेज पाठवले होते ट्विट्स केले होते तर त्यामुळे मित्रांनो रिकन्सिडर करून त्यावर स्टडी करून बघा आता एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे तर याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न कसे असतील तर त्यांचा दर्जा काय असेल त्याच्यानंतर त्यांचे माध्यम काय असेल सर्व काही निश्चित केलेलं आहे आणि डिटेलमध्ये अभ्यासक्रम जो आहे ते प्रत्येक साठी देण्यात आलाय तर मित्रांनो त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तुमच्यासाठी मित्रांनो जर तुम्ही आरोग्य सेवक ग्रामसेवक या पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे ठीक आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूयात तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेलचं बटन देखील दाबून घ्या जेणेकरून मित्रांनो कुठलच अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही ठीक आहे तर बघा इथे अगोदर आरोग्याशी रिलेटेड जे पद आहे ते आपण पाहून घेऊयात तर याच्यामध्ये बघा आरोग्य पर्यवेक्षक तर याचा पॅटर्न काय असतो बघा तर यामध्ये चार नॉन टेक्निकल विषय असतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत् बुद्धिमापन चाचणी आणि गणित तर यासाठी पंधरा पंधरा प्रश्न असतात प्रत्येकी पंधरा प्रश्न असतात प्रत्येक विषयासाठी आणि त्याच्यानंतर जे तांत्रिक प्रश्न असतात तर ते एकूण चाळीस प्रश्न असतात ऐंशी गुणांसाठी तर मित्रांनो माध्यम बघा जे तांत्रिक प्रश्न आहेत तर त्यांचं माध्यम मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत असणार आहे बाय लिंग्युअल असणार आहे म्हणजे काहीच अडचण येणार नाही तुम्ही जर मराठीमधून आत्तापर्यंत अभ्यास करत असाल तरी तुम्ही तुम्हाला अडचण येणार नाही आणि मित्रांनो काही आरोग्यभरती म्हणजे ज्यांनी आरोग्य रिलेटेड मेडिकल सायन्समध्ये डिग्री घेतलेली आहे मेडिकल सायन्समध्ये आता इंग्रजीमधूनच अभ्यास हा केला जातो त्याच्यामुळे मग त्या मुलांना सुद्धा इथे अडचण येणार नाही ठीक आहे आणि प्रश्नपत्रिकेचा दर्जा काय ठेवलेला आहे मराठी व इंग्रजी बारावी विज्ञान व आरोग्यसंबंधीचे प्रश्न जे आहेत ते पदवीच्या दर्जाचे असणार आहे तर मित्रांनो बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होतं इथं मागे फक्त इंग्रजी दिलं होतं माध्यम जे आहे ते इंग्रजी असणार नाही असेल तर मित्रांनो मराठी असेल किंवा इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही माध्यम असणार आहेत ठीक आहे झेडपी भरतीच्या परीक्षेसाठी झेडपी भरतीमधल्या तांत्रिक प्रश्नांसाठी तर मित्रांनो त्याच पद्धतीने झालेला आहे प्रत्येक पदासाठी बघा आता आरोग्यसेवक यासाठी सुद्धा मराठी व इंग्रजी पॅटर्न देखील सेम आहे त्याच्यानंतर आरोग्य सेविका त्यासाठी सुद्धा मराठी व इंग्रजी फक्त इथे आता दर्जा जो आहे तर आरोग्यसेवकसाठी दहावीच्या लेवलचा दर्जा असणार आहे आरोग्य सेवाविषयक प्रश्न तर मित्रांनो आरोग्य विषयक प्रश्न जे आहेत ते दहावीच्या लेवलचे नाही त्याच्यापेक्षा वरच्या दर्जाचे येतात तर मी तुम्हाला ते डिटेल अभ्यासक्रम आपण जेव्हा चर्चा करू त्यावर तर तेव्हा मी तुम्हाला सांगेलच ठीक आहे त्यानंतर औषध निर्माण अधिकारी तर यासाठी मित्रांनो आता निर्माण म्हणजे फार्मसी रिलेटेड प्रश्न विचारणार ते डिग्री रिलेटेडच प्रश्न असतात मित्रांनो इथे एस एस सी वगैरे दिलेला आहे परंतु मित्रांनो डिग्री डिग्रीच्या लेवलचे प्रश्न हे तुम्हाला इथे विचारले जातात त्याच्यामुळे हे जे एस एस सी इथं आहेत ना मित्रांनो याला तुम्ही असं म्हणजे याच्यावरच अवलंबून न करावं की फारच सोपे प्रश्न येतील कारण की मित्रांनो आता पोलीस भरतीच्या पेपरला जर तुम्ही पाहिलं तर काही प्रश्न हे फार टप आले होते ठीक आहे काही प्रश्न हे फारटप आले होते जी केचे सगळ्यात जास्त प्रश्न पडले होते करंटचे जास्त प्रश्न पडले होते त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला अभ्यास जो आहे तो डिग्री लेवलचा करणं आवश्यक आहे सिलेबसमध्ये मी तुम्हाला सर्व काही डिटेल्स तिथे सांगेलच आता कंत्राटी ग्रामसेवकसाठी सुद्धा मित्रांनो तसंच आहे आता कंत्राटी ग्रामसेवकला कृषी जो आहे कृषी पदविका दर्जाचे प्रश्न असतात तर मित्रांनो इथे जास्त बदल नाही होणार जो तांत्रिक विषय असतो कृषीचा ग्रामसेवकसाठी तर तो का डिप्लोमा लेवलचा असतो तर अशा प्रकारे मित्रांनो परीक्षेचा दर्जा आणि परीक्षेचं स्वरूप असणार आहे माध्यमांबाबत तुमची तुमचं क्लिअर झालं मराठीमध्ये तुम्ही अभ्यास करताय तर मराठीमध्येच चालू द्या मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं आताही सांगतोय ठीक आहे त्याच्यामुळे घाबरून जाण्याची काय आवश्यकता हो नाही जसा तुमचा अभ्यास चालू आहे तसा चालू राहू द्या आणि मित्रांनो जे नॉन टेक्निकल पद आहे तर त्यांच्यासाठी तांत्रिक विषय नसतो मग ते तलाठीचा जो पॅटर्न आहे आपला पंचवीस 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 तो पॅटर्न तिथे फॉलो होतो आणि तिथे मित्रांनो प्रश्न जे आहे ते मराठी मध्ये विचारले जातील इंग्लिशचे प्रश्न इंग्रजीमध्ये विचारले जातील त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता जे आहे तर ते मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत विचारलं जाईल आणि जी के जे आहे ते देखील दोन्ही भाषेत विचारलं जाईल ठीक आहे त्यामुळे मला वाटतं की आता काहीच अडचण यायला नको तर मित्रांनो या एक एक पदासाठी मी डिटेलमध्ये अभ्यासक्रम जो आहे तो डिस्कस करणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं और खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही आरोग्य सेवक साठी तयारी करताय ग्रामसेवक साठी तयारी करताय त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकासाठी तयारी करताय विस्तार अधिकारीसाठी तयारी करताय कर साठी तयारी करताय ज्या पदासाठी तुम्ही तयारी करताय ते पद मित्रांनो तुम्ही खाली कमेंट मध्ये टाका तर मित्रांनो मध्ये सिलेबस घेऊन येईल आणि दर्जावर मित्रांनो आपण चर्चा करूया दर्जा काय येणार आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील टी सी एस आयबीपीएस कशा पद्धतीचे प्रश्न विचारत ते प्रश्न देखील मी तुम्हाला दाखवेल मागे कसे प्रश्न विचारले होते कशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न हे येऊ शकतात त्यामुळे मित्रांनो खाली तुम्ही ते मध्ये नक्की टाकायचं आहे ठीक आहे डिटेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील एक दोन व्हिडिओमध्ये सर्व सिलेबस जो आहे तो डिस्कस करणार आहोत ठीक आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तिथे तुम्हाला लवकरात लवकर अपडेट जे आहे ते मिळत जातील तसेच विद्यार्थी मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जे आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला सर्व अपडेट्स जे आहे पी एफ आहे जाहिरातीच्या सर्व काही मिळत जातात तसेच मित्रांनो तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका टी सी एस आय बी पी एसने घेतलेल्या पाहिजे असतील तर तुम्ही आपले प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाऊनलोड करू शकतात तिथे तुम्हाला मिळून जातील ठीक आहे तर चला मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून टाका आणि मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले असेल तर धन्यवाद चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये